झोप ना पूर्ण नाही झाली तरी चालेल तर यांच्या एकट्याच्या खेळण्याच्या नंतर आमची कोणाची झोप पूर्ण होत नाही तर रात्री अडीच वाजता आलेले आहेत आणि उठी उठी काय तू जगत उठ उच्या तू खाली अरे होय बाबू थांब की जरा अरे होय कुठे पुटल सांग प्रेस लॉर्ड हॅपी लाईफ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसं आहे तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल तर सासराची मंडळी गेलेली आहे तर खूप वाईट वाटलं आपण ठीक आहे माझं रोजचं रूटीन जे असतं ते पुन्हा सुरू झालेलं आहे तर आज आहे संडे आणि पाम संडेच्याच म्हणजेच झावळ्याच्या रविवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे झावळ्याचा रविवार जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना तरी याविषयी माहिती आहे तर चर्चला जायचं आहे त्यापूर्वी बाकीचे कामं करायचे तर वगैरे झालेले आहेत आवरलेले आहेत अशोक मी नाया नाया तर काल डाळ तांदूळ भिजत घातले होते आणि काल डोसाचे पीठ तयार केलं होतं पण काल नाश्ता करायला कोणच नव्हतं कारण उपवास सुरू असल्यामुळे सकाळचा नाश्ताचा एवढा विषय येत नाही शशी किंवा आशिष असतील किंवा मम्मी असेल तरच नाश्ता बनवला जातो आणि पप्पा पण नाही आहेत सध्या तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पप्पा दिसत नाही आहेत आणि आई पप्पा वगैरे आणि कामिनी ताई गेलेले आहेत गावी तर काल फक्त अशुला टिफिनला उत्तपा बनवून दिला होता तर पीठ जसंच्या तसं राहिलेलं आहे आता या पिठामध्ये मी थोडीशी साखर घालते तर पिठामध्ये नेहमी डोसा इडलीच्या पिठामध्ये साखर घालायची ज्यामुळे चव बॅलन्समध्ये राहते अजिबात डोसे गोड वगैरे होत नाहीत पण जो आंबटपणा वगैरे असतो तो कमी प्रमाणात होतो आणि डोशाला एक कुरकुरीतपणा म्हणजे सोनेरी कलर येतो आणि त्यामुळे चवीला देखील छान लागतात आणि रंग छान येतो तर तवा मी ठेवलेला आहे गरम व्हायला आणि मधल्या गॅसवर चहासाठी भांडे ठेवलेलं आहे एका वाटीमध्ये थोडंसं तेल बाजूला काढून घेते म्हणजे डोस्यांना तेल लावण्यासाठी सोयीस्कर पडेल तवा गरम होतो आहे तोपर्यंत ही जी एक्स्ट्राची भांडी दिसत आहेत तुम्हाला मांडलेली ती मांडून घेणार आहे नंतर कारण ओटावरचा पसारा म्हणजे मला नको वाटतो तर आधी पाणी पिते पुन्हा सुरुवात केलेली आहे थोडंफार कासेना तातल्या तात स्वतःकडे थोडं लक्ष देण्यासाठी तर सकाळी सकाळी पाणी पिणं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतं तर जी काही भांडी आहेत एक्स्ट्राची ती मांडून घेते तर नशीब मी चहा ठेवला नव्हता नाहीतर सगळा चहा सांडला असता सकाळच्या घाईमध्ये असं काहीतरी होतच असतं गडबड वगैरे तर जी मोठे आणि एक्स्ट्राची भांडी अशी वर दिसत आहेत आधी मांडून घेते तर मला ते भांड्याच्या जाळ्यामध्ये भांडी रचून ठेवायची सवय लागले त्यामुळे इकडे तिकडे अशी भांडी असली की मला त्या अजिबात ब पसंत होत नाही किंवा इरिटेड होतो खूप असा पसारा पसारा वाटतो आणि काम करायला मग असा उत्साह येत नाही अजिबात त्यामुळे जी अशी भांडी मला दिसत आहेत एक्स्ट्राची वरती ती भांडी आधी मांडून घेते तर मी सोडून दुसरा कोणी भांडी वगैरे घासली तर प्रॉब्लेम एक असा होतो की भांडी कशी मांडायची ते त्यांना माहिती नसतं तर मी दुसऱ्या साईडला देखील पॅन ठेवलेला आहे कारण एक वेळेस एकच करत बसले तर खूप वेळ जाईल आणि आमच्यात असं असतं की शशींना आणि आशूला डोसा कुरकुरीत आवडतो एकदम पातळ पाहिजे पेपरसारखा तर त्यांना लोणी डोसा वगैरे इतका नाही आवडत त्यामुळे मम्मीसाठी आणि माझ्यासाठी मी लोणी डोसा बनवते तर अजून उपवास संपलेले नाही आहेत पण रविवारच्या दिवशी उपवास नसतो तर चाळीस दिवस कंटिन्यूस उपवास असतात फक्त रविवारच्या दिवशी उपवास नसतो त्यामुळे आज सगळेजणच नाश्ता करणार आहोत तर थोडंसं तेल लावलेलं ला आहे अगदी थोडंसं तर तवा ज्यावेळेस गरम होतो त्याच्यावर पाणी शिंपडायचं जेणेकरून जी हीट असते ती बॅलन्समध्ये होते आणि डोसे अजिबात चिकटून बसत नाहीत आणि तेल सुरुवातीला फक्त थोडंसं लावायचं आहे प्रत्येक वेळेस तेल लावण्याची काही गरज नाही आहे आणि हे बघा किती छान पातळ डोसा पसरला गेला आहे तर या पॅनमध्ये देखील छान डोसासा पसरून घेते तर ज्या आपण तव्याला खूप तेल लावतो डोसा त्याला व्यवस्थित पसरला जात नाही तो विस्कटल्यासारखाचा होतो त्यामुळे डोसे वगैरे करताना अजिबात तेलाची जास्त गरज लागत नाही टिश्यू पेपरवर एक दोन थेन तेल घेऊन ते पॅनला जरी पुसले तरी छान डोसे उठतात तर माझा जो रेग्युलर डोशाचा तवा होता त्या दिवशी मी पटकन माझ्याकडून काहीतरी त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचा ता पदार्थ केलेला आणि चम चमच्यामुळे स्टीलच्या घासल्यामुळे त्याला असे खरके पडल्यासारखे झालेत आणि तेव्हापासून त्याच्यावर डोसा होत नाही आहे तर तो आता तवा तयार करायला पाहिजे आणि इकडचा डोसा तुम्ही बघू शकताय आपला पण उचलायला सुरुवात झालेली आहे तर डोसे बनवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तवा तर हे पहा मस्त सोनेरी असा आणि जाळीदार कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे तर जसं मी सांगितलं साखर तर साखर घातल्यामुळे खरंच रंग सुंदर येतो तर पुन्हा थोडंसं तेल मी पसरवलेलं आहे कारण यामध्ये मी त्या दिवशी घावणे करत होते नाही घावणे चिटकल्यामुळे ते काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला माहीत है नाही मला तर बरेच दिवस तवे ते वापरलं नसल्यामुळे पुन्हा वापरात आणताना हा प्रॉब्लेम होतो तो तिकडचा पॅन त्यामध्ये त्या दिवशी डोसे म्हणजे घावण्यादेखील छान आलेल्या ते बघा या साईडला मी मस्त असा घुपघुबीत लोणी डोसा बनवते लोणी डोसा किंवा स्पंज डोसा बनवताना अजिबात पातळ पसरवायचा नसतो तर बाकी मी पातळ डोसा बनवताना एक फक्त वाटीतनं बॅटर घातलेलं किंवा एक डाऊल भरून एक पळी भरून बॅटर घातलेलं आणि या साईडला जास्त घातलेलं आहे कारण डोसा छान असा जाडसर आणि स्पंजी व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या साईडला थोडंसं तेल लावते तुम्ही आवडीनुसार बटर वगैरे लावू शकता तर बघा दोन साईडला गेल्यामुळे पटपट डोसे होतात वेळ तितका वाचतो कारण मला बाकी अजून आवरून चर्चला देखील जायचं आहे तर आज पाम संडे म्हणजे झावळ्याचा रविवार आहे आणि आज प्रभुभोजन देखील आहे कारण महिन्याचा पहिला रविवार येतो त्यामुळे आज आम्हाला यायला देखील उशीर होणार येऊन बाकीची कामं असतात तर जे असेल जसं असेल मी आता माझं अगदी रोजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला देखील हेच बघायला आवडतं कारण रोजचं रुटीन सोडून मी बाहेरचं किंवा आउटिंगचा काही व्हिडिओ दाखवला तर त्याला तितके व्ह्यूज पडत नाहीत तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज बघायला आवडतील तरी बघा हे घरगुती लोणी आहे तर मधल्या गॅसवर चहासाठी भांडं ठेवल्या भांड्यात पाणी घालून चहा पावडर घातली आणि आलं घातलेलं आहे मम्मीला शुगर असल्यामुळे आता तिला पूर्ण गोड चहा बंद केला आहे आणि आधी तिला बिन चहाची साग साखरेच्या चहा बाजूला काढणार आणि मग त्यामध्ये साखर घालणार तर इकडे बघा डोसा परत परतायच्या आधी त्याच्यावर थोडं लोणी घातलेलं आणि पुन्हा परतून थोडं लोणी घातलेलं आहे तर लोणी डोसा यासाठीच म्हणतात कारण तो खूप साऱ्या लोण्यामध्ये केला जातो तर छान मस्त चवीला लागतो तर आता डोशाची किंमत ऐंशी ते नव्वद रुपये झालेली आहे तर घरच्या घरी केलं तर मनसोक्त खाताही येतं आणि पैसेही वाचतात ते बघा मी थोडे पातळ डोसे बनवते शशीसाठी आणि आशूसाठी

तर अशूचं सतत काही ना काहीतरी सुरू असतं तर बघितलेलं आहे तुम्ही कुठेतरी आपटून आलेला डोक्याला त्याला लागलेलं तर ला मुलांना वगैरे लागलं तर पटकन पॅनिक व्हायला होतं पण मी त्याच्यासमोर त्याला दाखवून देत नाही कारण मग आणखी टेन्शन येतं मग मुलं अशी स्ट्रॉंग होत नाहीत तर तो आपटलेला आहे आणि आपटत झोपटत असतो पण ठीक आहे तो रफ अँड हो टप आहे त्यामुळं बरं वाटतं मला की असं नाजूक साजूक नाही आहे तर याचा अर्थ आपण लक्ष नाही दिलं पाहिजे असं नाही लक्ष द्यायलाच पाहिजे

किसी की अच्छी डाली किसी की बुरी डाली जिस डाली पर मैंने नजर डाली वो डाली किसी <laughs> ने तोड़ डाली तोड़ डाली बाबा तू हुशार डाली डाली पर <laughs> हे बघा मग असे लागलेलं म्हणून ओरडत होता त्याचं मन डायव्हर्ट करण्यासाठी मग थोडा त्याला वेळ द्यावा लागतो मग त्याच्या मनात काहीतरी आलं तर त्याचं ऐकून घ्यावं लागतं आणि मुलांना काही का असे ना आपली कामं करता करता का असे ना वेळ दिला पाहिजे तर आमच्या दोघांचं सुरू होतो कॉमेडी बघितलेलं आहे तुम्ही तर तो त्याला खूप आवड आहे अशी काहीतरी पझल्स वगैरे हे करायची किंवा काही ना काहीतरी असं चॅलेंज वगैरे करत असतो तर जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याला वेळ वे देते कारण मग मुलांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की यांना फक्त व्हिडिओचं पडलेलं आहे यांच्या कामाचं पडलेलं आहे कारण लहान मुलांमध्ये इतका सिरियसनेस नसतो त्यामुळे आपण कितीही बिझी असू मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे चहा उकळलेला आहे चहामध्ये दूध घालते आणि हे बघा डोसे जवळपास होत आलेले आहेत तर लोणी कमी जास्त घातलं तरीही चालेल पण लोणी डोसा म्हणजे लोणामुळे खरंच खूप छान चव येते आणि घरगुती लोणी उत्तम चवीला असतं तुम तर तुमच्याकडे असा प्रश्न असेल की लोणी नसेल तर काय करायचं बटर वापरलं तरीही चालेल पण शक्यतो प्रयत्न करा की लोणीच वापरायला आता हवे तितके डोसे करून घेतलेले आहेत कारण दुपारी येऊन परत जेवण करायचं आहे आणि मस्त जाळीदार डोसे झालेत तर शिल्लक जे पीठ राहिलेलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे उपयोगी पडेल तर छान घट्टसर असं पीठ आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि असं मिक्स करून घेते कारण पीठ वेस्ट नको जायला माशूला टिफिनला उत्तप वगैरे देता येतो तर अशाच्या सगळ्या गोष्टी मूळवर असतात पण मी हल्ली प्रयत्न करते की जास्तीत जास्त त्याला सवय व्हायला पाहिजे म्हणून तर भांडं लगेच धुवायला टाकलेलं आहे तर डोसा किंवा इडलीचं बॅटर असेल चपाती भाकरीचं असेल लगेचच पाणी मारून ठेवायचं ते कडक झाले की नंतर मग धुवायला खूप कठीण खुँआ होतं किचनमध्ये तरी काम झालेलं आहे तर रात्री अडीच पर अडीच वाजता आलेले आहेत साहेब आणि खेळाचं प्रेमित काय विचारायला नको झोप पूर्ण नाही झाली तरी चालेल तरी यांच्या एकट्याच्या खेळण्याच्या नादात आमची कोणाची झोप पूर्ण होत नाही तर रात्री अडीच वाजता आलेली आहेत आणि आता चर्चला जायची तयारी जरासं नको नाही बाई मी काय बाहेक इथनं जरासं हे जरा हो सा निमुळते झाले आणि इथे चार केस वाटतात त्या कपड्यात तर संडे रोज काय घालायचा प्रश्न पडलेला असतो तर हा टॉप काढलेला आहे ही लेगिन्स तर आधी तर हा ठरवलेला पण मी ड्रेस हा घातलाच नाही कोणता घातला ते नंतर तुम्हाला बघायला भेटेल तर ड्रेस बाजूला काढला शिक्षणा सांगितले इस्त्री करा आणि इकडे चहा थोडी उत्तू गेलीच नाही म्हणायला गेलं तरी भाजी गरम केलेली आहे आणि आता मम्मीसाठी भिन साखरेचा चहा थोडा बाजूला काढून त्यामध्ये साखर घातलेली आहे कारण जास्तीची भांडी घाण करण्यापेक्षा आहे त्यातच ॲडजस्ट करायचं तरी बघा मस्त आजचा संडे स्पेशल लोणी डोसा आणि डोशाचं ताट तयार झालेलं आहे या तुम्ही पण खायला संडे स्पेशल ब्रेकफास्ट तर आज मस्त चमच तर किती भारी आहे बघा लोणी डोसा मसाला बटाटा म्हणजे बटाट्याची पोळी भाजी खोबऱ्याची चटणी आणि डोसा तर पातळ डोसा पण आहे लोणा डोसा पण आहे स्पेशल या तर कोणाकोणाला डोसा खायला आवडतो नक्की कमेंट नाही तुला काहीच नको असतं तुला काहीच नको काय नको बस <laughs> ने ने ने। आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल